गरम होता आणि चोवीस तास आपल्याला पाणी मिळतं. त्याच पद्धतीने इथे सोलार टूलची पण माहिती आपण बघतोय. पदार्थ शिजवण्यासाठी सोलार टूलचा उपयोग होतो. ते बघा, या पद्धतीने आपण वेगवेगळे पदार्थ खीर तयार केलेली होती. बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी. हे पॅनलची तुम्हाला माहिती मिळते की घरांवरती, मंदिरांवरती किंवा कार्यक्रमांमध्ये तुम्ही काय करू शकता, गरम पाणी करू शकता, चुल्याचा उपयोग करून, आणि हे पाणी तुम्हाला पोहोचला अंघोळीसाठी बऱ्याच कामांसाठी उपयोग होईल. त्याच पद्धतीने सोलार ड्रायरचा उपयोग तुम्ही बघितला. पदार्थ सुकवण्यासाठी ड्रायरचा उपयोग होतो. फळं असतील, फुलं असतील, भाज्या असतील, हे तुम्हाला सुकवायचं आहे, आणि हे सुकून 6-7-7-8-8 महिने तुम्ही त्या भाज्या टिकवून ठेवू शकता. उदाहरणार्थ तुम्ही कारले सुकवले, कारले कडक झाले की त्याची पावडर जर तुम्ही क्लिक पॅक केली तर डायबिटीजवरती कारल्यावरची पावडर, म्हणून खूप लोक तुमच्याकडून कारल्याची पावडर विकत घेऊ शकतात. तर शेवड्याचा पाला आहे, मोठ्या प्रमाणावरती शेवड्याचा पाला जर तुम्ही सुकवला तर डायबिटीजवरती उपकारी असा शेवड्याचा पाला तुम्ही उपयोगात आणू शकता.